सदलगा उर्दू हायस्कूलच्या वर्ग खोल्यात जळक तेल ओतलं. समाज कंटकांचं दुष्कृत्य. सदलगा येथील एक्संबा रोडवरील उर्दू हायस्कूलमध्ये वर्ग खोल्या, व्हरांडा, ओसरी, खोल्यांचे दरवाजे आदी ठिकाणी समाज कंटकांनी जळके काळ्या रंगाचे तेल ओतून विटंबना केली. ही घटना शनिवारी 7 सप्टेंबर रोजी रात्री घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. उर्दू सरकारी हायस्कूल शनिवारी दुपारनंतर अर्धा दिवस सुट्टी, रविवारी सुट्टी असते. ही संधी हेरून समाज कंटकांनी हे विटंबनेचं दुष्कृत्य केलं असल्याची माहिती शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अत्ताउल्ला मुजावर यांनी दिली. मुस्लिम जमातचे अध्यक्ष चांदसाब सणदी, नगरसेवक मेहबूब काले यांच्या समवेत त्यांनी हायस्कूलची पाहणी केली. या सरकारी उर्दू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकांसह 8 शिक्षक अध्यापनासाठी कार्यरत असून 8वी ते 10वी दरम्यान सुमारे 150 विद्यार्थी विद्यार्थिनी अध्ययन करत आहेत. हायस्कूलच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण व्हरांड्यात खोल्यांच्या बंद दरवाजाच्या फटीतून आतमध्ये खिडक्यांचे सैल पडलेली दारे उचकटून आतमधील विद्यार्थी बसण्याच्या बाकावर काळ्या रंगाचे जळालेले तेल ओतलेलं दिसून आलं. कोयंपू शिक्षण संकुलातील मराठी शाळांच्या नव्याने बांधलेल्या इमारतीतील वर्गखोल्यांच्या खिडक्यांची तावदाने फोडलेली आहेत. हे देखील समाज कंटकांचेच दुष्कृत्य आहे. यातून समाज कंटकांची विकृती कोणत्या थराला गेली हे निदर्शनास येते. अत्ताउल्ला मुजावर यांनी या घटनेची माहिती सदलगा पोलिसात देऊन रात्री गस्त घालण्याची विनंती केली. सदलगा पोलिसांनी गस्त घालण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही दिली. महानकरी न्यूजसाठी तातेसाहेब कदम, सदलगा. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.